जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा। तर मित्रांनो बघा, आर आर बी टेक्निशियन रिक्वायरमेंट रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या 9144 जागांसाठी भरती निघाली। भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात ज्या तरुण आहे त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। रेल्वे विभागाकडून टेक्निशियन पदाच्या 9144 जागांसाठी भरती निघाली। आज म्हणजेच 9 मार्च 2024 सुरू झालेली आहे। मित्रांनो, यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 रोज आहे। कोणती? लक्षात ठेवा, 8 एप्रिल 2024। आणि हे टेक्निशियन पदाची भरती आहे मित्रांनो। तर आपण ते बघूया। बघा, यामध्ये पदाचे नाव काय आहे? टेक्निशियन। टेक्निशियनमध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 हे दिले आहे। बरं, तर त्यामध्ये पहिलं पद आहे टेक्निशियन ग्रेड फर्स्ट सिग्नलसाठी 1092 जागा दिलेल्या आहेत आणि टेक्निशियन ग्रेड थर्डसाठी 8052 जागा दिलेल्या आहेत। तर त्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता बघूया। तर त्यासाठी पद क्रमांक 1 BSc फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच तुम्हाला इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा असलं तरी चालेल, आणि BSc आणि त्याच्यामध्ये फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स IT असले तरी त्यामध्ये चालून जाईल मित्रांनो। तर आणि नंबर 2 पद साधी तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि ऑल याच्यामध्ये ITI इन्क्लुडेड आहे, म्हणजे पूर्ण कोणताही ITI यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानुसार त्यांना जे ग्रेड टेक्निशियनचे जे हे आहे त्याच्यानुसार त्यांना डिवाइड केले जाईल, ज्यांचा ITI त्यामध्ये झालेला आहे। तर त्यानंतर बघूया। बघा, त्यासाठी वयोमर्यादा काय दिलेली आहे? बघा, अर्ज करणाऱ्याचे उमेदवाराचे वय हे 1 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षाचे असावे, म्हणजे 18 ते 36 वर्षाच्या आत असावे। 18 ते 36 कधी? 1 जुलै 2024 रोजी। 1 जुलै 2024 रोजी 36 वर्षे आणि 18 पुढे। त्याच्याशी SC आणि ST साठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे मित्रांनो। बघा, परीक्षा फी त्याच्यामध्ये दिलेली आहे जनरल ओपन OBC EWS यांच्यासाठी 500 रुपये आहे आणि SC ST आणि EXSM ट्रान्सजेंडर पण यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि EBC आणि महिलासाठी 250 रुपये आणि यामध्ये पगार पण यांनी इन्क्लुडेड केलेले आहे। बघा, टेक्निशियन ग्रेड A सिग्नलसाठी 29200 ग्रेड पे दिलेला आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 19900 रुपये यामध्ये दिलेलं आहे। तर नोकरीचे ठिकाण तुम्हाला ऑल इंडिया मिळणार आहे, पूर्ण ऑल इंडिया, आणि अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि याची बहुतांश त्यांनी हे दिलेली आहे परीक्षा CBT ही ऑक्टोंबर आणि डिसेंबर या तारखेच्या आत होणार आहे, ऑक्टोंबर आणि डिसेंबरच्या। आणि शेवटची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, ती म्हणजे 8 एप्रिल 2024 रोजी। 8 एप्रिल 2024 रोजी हे आहे। तर यांची ऑनलाईन जे हे आहे मित्रांनो, जे लिंक आहे मी तुम्हाला डायरेक्ट इन्क्लूड करून देतो, तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो मित्रांनो। येथे डायरेक्टली मी तुम्हाला एक लिंक देतो, तुम्ही त्यावर क्लिक करा। बघा, हे आहे अधिकृत संकेतस्थळ। डायरेक्ट तुम्ही indianrailways.government.inला इथेही क्लिक करता आणि तुम्हाला डायरेक्टली लिंक देतो मी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आणि भरतीचा अर्ज करण्यासाठी। मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, तिथेच बस क्लिक करून हे करायचं आहे तुम्हाला। बघा, आपण इथे क्लिक करूया तर हे ओपन होईल। बघा, इंडियन याची त्यानंतर बघा इथं खाली लेटेस्ट म्हणून तुम्हाला एक हे ॲड दिसेल। बघा, इथं 9 मार्च 2024 आणि ॲप्लिकेशन क्लोजिंग तुम्हाला 8/4/2024 रोजी दिसेल। बघा मित्रांनो, तर काय नाही, क्लिकली तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे, त्यामध्ये एक PDF डाउनलोड होईल। बघा, आणि हे PDF ओपन करायची आहे तुम्हाला। याच्यामध्ये पूर्ण जाहिरातीची तुम्हाला माहिती दिसेल पूर्ण टोटली। बघा, आणि वॉटरमार्क बघायचा कधी पण कोणत्याही याचं आहे तर ते हे होऊन जाईल। बघा, इंडियन रेल्वेज। तर यामध्ये तुम्हाला दिसेल ओपनिंग ॲप्लिकेशन सबमिट
याच्यामध्ये तुम्हाला ॲडवर्टाईज ग्रेड कोणता आहे, टेक्निशियन कोणता आहे याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे. आणि मेन माहिती सांगायची आहे तुम्हाला, लास्टला जायचं आहे तुम्हाला, कारण हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुम्हाला भरावीच लागेल. बघा हां, इथे तुम्हाला दिसलेलं आहे फॉर्मॅट ऑफ कास्ट सर्टिफिकेट बघा, SC आणि ST कॅन्डिडेटसाठी हा त्यांनी फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये नाव वगैरे सगळं तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर जसं SC आणि ST आहे तसंच फॉर्मॅट OBC आणि NCL सर्टिफिकेटसाठी आहे, तिथे तुम्ही हे करायचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरायचा आहे. सेल्फ डिक्लरेशन त्याच्यामध्ये तुम्हाला नाव वगैरे, विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट कोणता, स्टेट कोणता आहे ते मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथे तुम्हाला सिग्नेचर, नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आणि डेट वगैरे प्लेस लिहायचं आहे, पण डेट नंतर टाकायचे जेव्हा तुम्ही एक्झाम करायला जासाल तेव्हा तुम्हाला ते टाकायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे टाकायचं आहे, व्हॅलिड फॉर दिस इयर, म्हणजे त्या इयरसाठी हे असं व्हॅलिड असलेले. त्यानंतर तुम्हाला इकॉनॉमी इन्कम सर्टिफिकेटची पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे भरायची. त्यानंतर मेन म्हणजे डिक्लरेशन फॉर्म, हा डिक्लरेशन फॉर्म पण तुम्हाला भरून आणायचा आहे आणि तिथे हे करायचं आहे तुम्हाला. नंतर बघा हा फी फॉर्म, फी नावाचा एक फॉर्म आहे जे फक्त डिसॅबिलिटी ज्याला अपंग आणि ज्या जर सर्टिफिकेट त्यांनी इथे पासपोर्ट फोटो आणि त्यांची पूर्ण माहिती ते किती पर्सेंट आहे डिसॅबिलिटी आणि ते इथे लिहायचं आहे. इथे सिग्नेचर आणि थंब लावायचं आहे मित्रांनो फक्त डिसॅबिलिटीसाठी. हे सगळे त्याचा फॉर्मॅट आहे ते मध्ये त्यांनी भरून टाकायचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्हाला एक्झामला जायचं आहे तेव्हा तुम्हाला इथे नाव, रोल नंबर, CBT सेंटर कोणता आहे, क्वालिफिकेशन कोणतं आहे, डिसॅबिलिटी टाईप असेल तर, स्क्रॅप असेल तर, तुम्हाला डेट ऑफ बर्थ, फादरचं डेट ऑफ बर्थ, परमनंट ॲड्रेस, परमनंट, तुम्हाला हे भरून तिथे न्यायचं आहे मित्रांनो. आणि इथे या साईडचा फोटो लावायचा आहे, इथे सिग्नेचर फोटोग्राफ करायचा आहे आणि इथे थंब लावायचा. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच हे करून ठेवा, फिलअप करून ठेवा, नंतर मग तुम्हाला जेव्हा जासाल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा. आणि याचा जो फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तोपर्यंत मित्रांनो नमस्कार आणि जय शिवराय.